बाबू तू माऊला श्रीखंड दिला हॅलो एव्हरीवन, स्वागत तुमचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर। तर कशात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। स्वतः मम्मीने दोन तीन आवाज दिलेत, बघूया मम्मी काय सांगते आणि कशाला आवाज दिलाय। काय मम्मी, मम्मी बोल, आवाज दिला। कला अरे नल बाला तो बघ तिथं, पण तू योदियान दिसते ना इथं नल, कशाला खाली बोल ना मम्मी। दादा बोल पहिले, हा दादा बोल तवा चेन खाली। हॅलो इथून स्लाइड करत जातो। काय मम्मी हे काय करतेस मम्मी? तुला 12 दिवस झाले। कोणला पहिलं दाखवलं तू? तर पहिलं बघलं का? काय पहिला? आतमध्ये रांगोली बिंगोली तिंग ती रांगोली कडली ना, बिया टाकले ना। 18 झाले, 12 दिवस झाले। हा त्यांचे कर 12 दिवस झाले, 18 धान्य पेरून पाचवीला मग ती झाडा आल्यावर काय करायचा? आता पेराच असते माती, माती कुठे सगळी ब्लॉक कोबा। हो त्या पण आहे त्यांच्याकडे, 12 दिवस झाल्यावर 18 धान्य पेरतान। ही 18 धान्य पेरून किती दिवस म्हणते त्याला अगरबत्ती करायची? किती दिवस? रोज किती दिवस? पाया पड तर गाई जाता, दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही जेवून घेतोय। उळू काय बनवले? चिकन आणि सुरमई फ्राय। चिकन आणि सुरमई फ्राय आणि दीदीचा उपवास आहे। दीदी बघा दीदी कमी खाते, उपवास आहे ना आज। पाऊण किलो चिप्स घेतले तिने खावाला। इथे पप्पा जेवतात। पप्पा बोटी कशी आहे? सुरमई बोटी बघा गाईज केवढी मोठी आहे। आणि ऍक्च्युली ती बोटी फ्राय मी केलंय। त्या दिवशी मी फ्राय केले। हा तसंच असतं काय, जेव्हा जेव्हा दीदीचा उपवास असतो आणि घरात मच्छी वगैरे बनते ना, दीदीला काय होतं का माझी दीदी चिडते? असं काहीच नाही। हे बघ, पाऊण किलो चिप्स खाईल दीदी, उपवास आहे आणि यात नंतर मग फ्रुट्स पण खाणार आहे। असा उपवास मला रोज दिला तरी चालेल। चलो आता मी जेवून घेतो, तुम्ही पण या गाईच जेवायला सगळ्यांनी, भाजी असेल तेव्हा या। बघा गाईच मस्त दुपारी झोपलेली आणि मला ऑर्डर दिली का खरबूज कापून आण, आणि आपण खरबूज कापून आणायचा आणि याने असा खायचा। काय पण ताई काल मला कसा भरवला खाली पडलेला? मस्त प्लॅन आहे, खाली पडलेला म्हणते तो तसा भरला। ए आता परत झोपल बघा, हे बघा गुड्डू हा ना काही खावाला। हे बघा गाईज दीदी काय खाते कावरे?
बाबूची बाबूचा पप्पा पण पेज पी गुड्डू मला पण आण ना पप्पा पण पेज पिता तिथे मेरे को भी दो इसके बाद कसा गला घेतले बाबूला नीट घे नीट घे म्हणजे डेकर तुला आवडेल कारण कसा घेता कसा डेकर येते मा मला पण असं पाठी मारायचं असते मला पण असंच केलेलं तुम्ही म्हणजे जोरान बोला असं घेतल्यावर डिटू बोलायची डिटू डिटूला असं घेतला ना कळलं की डिटू माझी असं पाटणा वशी मारायची बारकी होती तेव्हा डिटू पण दे एवढा टाइम लावून काय आणले खीर पेज हा गरम आहे बाबू काही देकर दे ना बाबूला मेंटल डोलं बंद आता बंद केलं आता डोलं बंद केलं दीदीचा आवाज ऐकून देकर द्यायच्यात तो बैदा मग देकर द्यायच्यात तो तू देकर नाही ते काय बोलते पप्पांना कसलं टेन्शन तुझं टेन्शन फोटो दिले पोरीचा ते नको बोलते तो आवड भारी पोर त्याने दुसरीकडे पसंत केली असं याला कोण पसंत करते त्याने तो लाख पसंत करी याला पण कोणी केली बुजून ना इस हँडसम चेहरा देखो अरे असा बऱ्याच पोरी येतात पण मी अरे एक पोरीने बायोमध्ये मेन्शन केली इंस्टाग्राम दाखवता आय डी काही जाताना आम्ही बाबूला घेऊन चाललो दवाखान्यात बाबूच्या मांडीला तशी फोडी आली आहे तर कसली आली आहे की दुखते का नाही आपल्याला तर माहीत नाही आणि तो सांगू पण शकत नाही मग लगेच आपण फोडी दिसते तर लगेच दवाखान्यात जाऊन येऊ काय मम्मी हो बाबूचे कपडे पण चेंज केले बघा बाबू कसं झालं बघ आम्ही चाललो तर बाबूला घेऊन बाबू फिरायला चालला नाही का बाबू चलो आता आम्ही जातो दवाखान्यात बाबूची मम्मी पण रेडी आहे चलो चला चला लवकर चला काय झालं मम्मी बाबू असा बांधला चेंज केले कपडे बाबू ऊ केला बाबू ऊ नको करू आपण जाऊन येऊ बाबू हॉलमध्ये पोहोचला बाबूने कार्यक्रम केला अजून ऊ करून ठेवले आत्ता काय तर दुसरा कार्यक्रम चालू आत्ताच बाबूचे कपडे चेंज केले बाबूने लगेच ओले पण केले काय ओले केले अजून ऊ चालू आहे म्हणजे दुसरा कार्यक्रम चालू आहे हा का बाबू असं करतो तू असं करतो असं नाही करायचं लाजला बघ बाबू लाजला बाबू कसा म्हणतो गाईज इकडे बघा भाकरी करते जमता ना गुड्डू रोज मी विकत आणता गुड्डी भाकरी करते बघा भाकरी सांगा आता तुम्ही भाकरी येतात का नाही बघा कपडा काय छान ठेवले अच्छा तो खापरी पुसा जाय का पकड एक मिनिट हे बघा गुड्डूने बनवलेल्या भाकरी येतात का भाकरी गुड्डूला बघा येतात का नाही सांगा कमेंट करून ओले करा थोडीशी माझी उकडीच्या भाकरी ना आपण आपल्या पाण्यावरच्या थोडीशी तारीफ करा माझी हा आता सांगते तर करा थोडीशी तारीफ काय आम्ही तर करत नाही तारीफ करण्यासारखी हाय पण नाही मी काय करू माझी बायको पण नाही करणार आम्ही विकत आणू बायकोला कशाला माझ्या उगाच त्रास याला खूप त्रास होतो तुला घांब किती येले भाकर काही फुगत नाही बघू पलटी कर बघा गाईज
फुगलेली भाकर गाईज अँड बैलाज भाकर बघा फुगलेली आहे. मी जवळ म्हणून एकच भाकर फुगली, बाकीच्या भाकरी फुगल्या नाही. खापरीवर टाकून दाखव एक भाकर. हा मम्मी इकडे बघा झाली का त्या कपड्याने खापरी पुसून ठेवली का. ही बघा भाकरी खापरीवर अशी टाकतात. एक मला पण दे टाकायला अशी कला. एकदम गोल आहे बघा. आता तिने चाकूशा कापली गोल नव्हती. काही आम्ही आलो आता दवाखान्यातून. हे बघा बाबूच्या अंगावर घास काढून टाकतात. आम्ही जाऊ घरात. चलो आता आम्ही चाललो आतमध्ये. आणि ही बघा दरवाजात चाल काही नाही खाऊ बिऊ भेटणार. तिला वाटलं खाऊ म्हणला असं. खाऊ बिऊ नाही, काम कर चल. सक्सेसफुल कसला प्लॅन बाबू बोलते मम्मीकडे गेला. बाबू तू माऊला श्रीखंड दिला. माऊला नाही तो मामाला दिला. माऊला माऊला चटणी दिली तू जेवायला. मम्मी बाबू कशी दे मम्माकडे दे. मम्मी नको जेव. मम्मी यायला पुसाल ना. कोण आली मामा सा आली भाई के. मैं ब्लॉग कंटिन्यू कर. बाबूला बघायला कोण आलाय. मामा सा आल्यान. ये दीदी ये इकडे. ती ना ओळखत. मानस कुठे. मानस हॅलो बोल. आता आम्ही सगळे जेवतोय. इकडे मामा बसलाय. आई बसली आहे तिकडे. तू उठली काय गुड्डू. हो मानस घे. मी जेवायला बसला इकडं. चला आता मी मस्त चिकन खातो. मम्मी या काय काला काला पिया काहीतरी पिया आहे. चलो आणि हो इथे भेजा. मम्मी भेजा फ्राय करण्यापेक्षा गुड्डूला देवा जाण थोडासा. बाई तुला कमी म्हणून तुला दिले काम कर. चलो आता मस्त जेवून घेतो. बाय बाय.